सध्या जेट एअरवेज कंपनीचा आपल्या अस्तित्वासाठीचा लढा सुरू आहे, पण देशातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या विमान कंपनीवर ही वेळ का यावी? आपल्याला त्यासाठी थोडं मागे जावं लागेल. जेट एअरवेजची सुरुवात झाली 1993 मध्ये. अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणानंतर नरेश गोयल यांनी या कंपनीची स्थापना केली. जेट बरोबरच आणखी 3 खाजगी विमान कंपन्या तेव्हा बाजारात आल्या होत्या, पण त्यातल्या काही कंपन्या आता शिल्लक नाही आहेत. 2000च्या दशकात जेट एअरवेजची मोठी भरभराट झाली. अगदी एअर इंडिया या सरकारी कंपनीलाही त्यांनी मागे टाकलं आणि जेट देशातली नंबर 1 ची कंपनी बनली. पण जेट एअरवेजला संकटाची चाहूल लागली ती 2000च्या दशकाच्या मध्यावर. देशात तेव्हा इंडिगो आणि स्पाइस जेट सारख्या स्वस्त विमान कंपन्या सुरू झाल्या होत्या. स्वस्त दरात विमानसेवा देऊन त्यांनी जेट समोर एक मोठं आव्हान उभं केलं. सुरुवातीला जेट एअरवेजनं आपले तिकिटाचे दर चढेच ठेवले, ते बदलले नाहीत. आपला प्रीमियर दर्जा त्यांनी कायम ठेवला, म्हणजे विमान प्रवासात ते ज्या प्रीमियर सेवा देत होते त्या त्यांनी कायम ठेवल्या आणि त्यामुळे तिकीट दरही कायम म्हणजे चढे राहिले. पण त्याचा परिणाम असा झाला की इंडिगो कंपनीशी स्पर्धेत ते मागे पडले, त्यांचा बाजारातला हिस्सा घसरला आणि अखेर जेटलाही तिकीट दर कमी करण्यावाचून पर्याय उरला नाही. काही तज्ञांच्या मते इथेच जेटची घसरण सुरू झाली. जब से इंडिगो स्पाइस जेट आए हैं, लो कॉस्ट एयरलाइन्स हैं और वो भी इक्वली गुड प्रोडक्ट को मार्केट में पैसेंजर्स को दे रहे हैं, तो स्वाभाविक रूप से एक पैसेंजर, क्योंकि इंडिया एक प्राइस सेंसिटिव मार्केट है, वो इंडिगो स्पाइस जेट की तरफ जा रहे हैं, जेट एयरवेज की तरफ नहीं जा रहे. आता जेट समोरच्या समस्या आणखी वाढल्या जेव्हा कच्च्या तेलाच्या किमतीत आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे चढ उतार सुरू झाले. विमान कंपन्यांचा मोठा खर्च तेलावर तर होत असतो, मग वाढता खर्च भागवण्यासाठी जेट एअरवेजनी बँकांकडून पैसे उचलायला सुरुवात केली आणि कर्जाची ही रक्कम म्हणता म्हणता 8000 कोटींवर पोहोचली. कर्ज वाढलं पण मिळकत कमी होत गेली. कर्जाचे हप्ते चुकवणंही कंपनीसाठी कठीण होत गेलं. मागची 10 वर्ष हे असं चाललंय. त्यातच गेल्या वर्षी कच्च्या तेलाच्या किमती आणखी वाढल्या आणि त्यातून जेट एअरवेजवर काही उड्डाणं बंद करण्याची सुद्धा वेळ आली. टाटा ग्रुप आणि परदेशी कंपनी एतिहादनं जेट एअरवेजमध्ये गुंतवणूक करण्याची तयारी दाखवली. एतिहादकडे आधीच जेटमधली 24% हिस्सेदारी आहे, पण जेटचे मालक नरेश गोयल यांना त्यावेळी कंपनीची मालकी दुसऱ्यांकडे जाऊ द्यायची नव्हती आणि त्यामुळे या दोन्ही इच्छुक कंपन्यांनी मग आपापले प्रस्ताव मागे घेतले. आता जेट एअरवेजनं गेल्या काही आठवड्यात आपली 100 उड्डाणं रद्द केली आहेत. येत्या आठवड्यातही परिस्थिती फारशी बदलणार नाही आहे. कर्मचाऱ्यांना पगार न मिळाल्यामुळे अर्धा स्टाफ घरी आहे. कंपनीच्या पायलट्सनी 1 एप्रिलपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. ये डेडलाइन से हम ये एक गवर्नमेंट को, हम बैंक्स को, हम चेयरमैन को, हम सबको ये एक रिक्वेस्ट करना चाहते हैं कि आप प्लीज़ हमको एक क्लैरिटी दीजिए, क्योंकि अगर हम हमारी एयरलाइन अगर बंद होने वाली है तो फिर हमको ग्रेसफुली देन लेट अस एग्जिट. आता एकामागोमाग एक येणाऱ्या या बातम्यांमुळे प्रवासी तर बिथरलेच, शिवाय तिकिटांचे दरही भरमसाठ वाढले, अगदी तिप्पट चौपट झाले. आता एकच गोष्ट जेट एअरवेजला वाचवू शकते. कंपनीला पैशांची गरज आहे आणि ती सुद्धा आज आत्ता ताबडतोब. निदान काही काळासाठी तरी त्यामुळे कंपनीची आर्थिक बाजू सावरेल अशी शक्यता आहे. दीर्घकाळासाठी विचार केला तर कंपनीला हवाय दीर्घ मुदतीचा गुंतवणूकदार आणि असं बिझनेस मॉडेल जे दूरदृष्टीनं काम करेल, नाहीतर कंपनीला क्रॅश लँड करायची वेळ येईल, जी भीती अनेकांनी यापूर्वी बोलून दाखवली आहे.